या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यात येणार असून महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी केली आहे। महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून फर्दापूर येथे शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यात येत आहे। शिवस्मारक व भीम पार्कच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने रविवारी रोजी फर्दापूर येथे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी तथा शिवस्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थळ पाहणी करण्यात आली। यावेळी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या वाघूर नदीच्या तीरावरील गट नंबर 67, 107, 109, 111 तर ठाणा शिवारातील गट नंबर 29 व 30 या जागेची पाहणी करण्यात आली। स्थळ पाहणी पूर्ण झाली असल्याने या संदर्भात तातडीने सविस्तर आराखडा तयार करून स्मारक उभारण्याची प्रक्रिया गतिमान करा असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मौसमी कोसे, सहायक अंजली बडवे, सुमेध खरवडकर, सहायक नगर रचना रचनाकार ओम लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक बढे, उपविभागीय अभियंता किशोर मराठे, अजय टाकसाळ, शाखा अभियंता नितीन राठोड, श्री दराडे, कौस्तुभ कुर्लेकर, प्रशांत पवार, फर्दापूर पोलीस ठाण्याचे API अमोल मोरे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू राठोड आदींची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेशी, सोयगाव।